अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे आणि अशातच विरोधक आणि सत्ता या दोघांमध्ये एक घमासान असल्यासारखं चित्र समोर आहे आणि अशातच प्रत्येक वेळी राजकारणात चर्चेत असलेला एक चेहरा आपल्या सोबत आहे सत्यजित तांबे सध्या आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये. पहिलं अधिवेशन आहे आमदारकीनंतर काय भावना? भावना तर फारच संमिश्र आहेत कारण नागपूरचं अधिवेशन हे जसं बघितलं तर पहिल्यांदा मी आमदार म्हणून नागपूरला येतो. तसं अनेक वेळा अधिवेशनात आलो युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अनेक वेळा विधानसभा घेरावचे मोर्चे केले. हे सगळं एक भूमिका वेगळी होती आणि आज अधिवेशनाच्या माध्यमातून सभागृहात येतं आणि ज्यावेळेस हा नागपूर करार झाला आणि त्याच्यातून हे नागपूर अधिवेशनाचा जो विषय सुरू झाला त्याचं एक वैदर्भीय जे महत्व आहे ते आज मला या सभागृहात गेल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने जाणवले. लवकरच एक वर्ष कम्प्लीट होणार आहे. पहिल्या वर्षाचा हा अनुभव कसा होता? कारण युजली बघितण्यात येतं की एक कार्यकर्ता आणि एक आमदार मध्ये खूप फरक असतो. कार्यकर्ता म्हणून तुम्ही आता एक आमदार झाला तर तुम्हाला जो फरक आहे तो जाणवतोय का? म्हणजे स्वतःमध्ये काही चेंजेस वाटतायत किंवा जे तुमचे आता इतर कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला ऍज आमदार म्हणून कसे बघतात, कसं वाटतं? निश्चितच याला एक वैधानिक अधिकार आहे आणि ज्यावेळेस आपण विधान परिषदेचे सदस्य म्हणून मी काम करतो त्यावेळेस निश्चितच कार्यकर्ता म्हणून जे लोक माझ्याकडे मागण्या घेऊन येतात त्या कुठेतरी पुढे घेऊन जायचं, त्यांचा फॉलोअप करायचा, त्याचा पाठपुरावा करायचा ही भूमिका होती. पण आता जी भूमिका आहे त्याच्यामध्ये स्वतः काही करू शकतो, काही कार्यकर्त्यांना ताकद देऊ शकतो, त्यांचे कामं करू शकतो, लोकांचे प्रश्न प्रत्यक्षरित्या मी सोडवू शकतो. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आता मी स्वतः त्याच्यामध्ये सोडवणूक करू शकतो ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अर्थातच काल आपण बघितलं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतः नागपूरजवळ असलेल्या मौदे तालुक्यात गेले आणि शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. अतिशय नुकसान झालेलं आहे. अति म्हणजे जो पाऊस आलेला अगदी 2 दिवसाच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. मात्र आश्वासन देण्यात आलेलं आहे. सध्या काय वाटतं पुढचं चित्र काय असणार आहे? कारण विदर्भात शेतकरी नेहमी हतबल असतो. विदर्भातलाच नव्हे तर मी म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आज हतबल झालेला आहे कारण आधीच पाऊस उशिरा आला आणि जो आला तो अतिवृष्टीने अनेक भागामध्ये आला. त्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे आणि या नागपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्यच ते आहे की ज्यावेळेस पूर्ण प्रशासन आणि शासन हे नागपुरामध्ये येतं आणि 2-3 आठवडे हे अधिवेशन चालतं तेव्हा या वैदर्भीय जनतेला न्याय मिळावा ही भावना त्याच्या मागे असते आणि म्हणून शेतकरी या भागातले जे आहेत ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांच्यावर आज अतिवृष्टीमुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि एकंदरीतच आपण पाहतो की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आपण सातत्याने चर्चा करतो. 1998 साली पहिली आत्महत्या ज्यावेळेस विदर्भात झाली आणि नारायण राणे त्यावेळेस मुख्यमंत्री होते यवतमाळ जिल्ह्यात, तिथे आत्महत्या होती आणि ते त्या ठिकाणी गेले आणि तिथून पुढे आपण बघतो की अनेक पंतप्रधान झाले, मनमोहन सिंग झाले, नरेंद्र मोदीजी झाले, अनेक पंतप्रधानांचे पॅकेज आले, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची परिस्थिती काही सुधारल्यासारखे आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आता याच्यावर ठोस काहीतरी होणं अत्यंत गरजेचं आहे. जस्ट एक वेगळा प्रश्न, इमॅजिन यू ऍज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फॉर अ डे, काय करत या पर्टिक्युलर शेतकऱ्यांसाठी? कारण आपण म्हणताय की शेतकऱ्यांसाठी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, एक दिवसाचे मुख्यमंत्री आहात, सगळ्यात पहिला ऍक्शन काय असणार आहे किंवा सगळ्यात पहिला रिॲक्शन तुमचं किंवा शेतकरी किंवा इतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय असणार? मुळातच मी माझ्या मनाच्या कल्पना ते एका दिवसात पूर्ण होऊ शकत नाही कारण ही एक मोठी प्रक्रिया आहे. परंतु मला निश्चित असं वाटतं की शेतकऱ्याला आता थोडस प्रोफेशनली त्याला जो शेती हा व्यापार आहे असं समजून आपण जोपर्यंत त्याला मदत करत नाही आणि त्यांनीही ते समजून तोही ते तोपर्यंत समजून घेत नाही, जोपर्यंत शेतकरी नफा आणि तोट्याचा हिशोब ठेवू शकत नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तो मेंटेन करू शकत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की तो ह्या हे जे चक्र आहे त्या चक्रातून तो बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला एक आपल्याला एक व्यापाराचा दर्जा देणं आणि त्याच्या पद्धतीनेच त्याला मदत करणं हे मला असं वाटतं की करावं लागणार आहे. अर्थात ते दीर्घकालीन काम आहे, एका दिवसात होऊ शकत नाही, पण निश्चित शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम माझ्या पूर्ण होईल. राज्यात ऑलरेडी अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, शेतकरी आत्महत्या आहे, अनेक महत्वाचे मुद्दे. मात्र अशातही राजकारण वेगळ्याच मुद्द्यांवरून नेहमीच तापलेलं दिसतं. काय सांगाल याबद्दल? म्हणजे इव्हन तो हिवाळी अधिवेशन सुद्धा एक सहलप्रमाणे लोक बघतात,
जरी आमदारांना ज्या नेतेमंडळींना हे वाटत नसतं तरी जे इतर नॉर्मल लोक आहेत जे आम जनता आहेत त्यांना असं वाटतं की ही लोक केवळ इथे सहल करायला येतात इथे तक्रार वाटते. नाही यापूर्वी मलाही तसंच वाटत होतं की एक नागपूर अधिवेशन म्हणजे एक आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या किंवा कोकणातल्या लोकांसाठी एक सहलीचं आहे एक प्रशासनातल्या लोकांनाही थोडस चेंज आपण ज्याला म्हणतो तो मिळतो. जसं आपण श्रीनगर आणि जम्मू मध्ये पाहतो की हिवाळ्यामध्ये जे जम्मू मध्ये जातात आणि उन्हाळ्यामध्ये श्रीनगरला जातात असं काही राजधानी उपराजधानीचं तर काही काम नाही ना असं सतत भावना असते. पण ज्यावेळेस मी प्रत्यक्ष आज इथं काम करतोय आणि गेले 2 महिने ज्यावेळेस प्रश्न मांडण्याची वेळ आली ज्यावेळेस लक्षवेधी मांडण्याची वेळ आली ज्यावेळेस त्याच्यामध्ये मुद्दे कोणते मांडायचे सभागृहात याची जेव्हा मी चर्चा करत होते आणि माझ्या मनात एकच प्रश्न होता की नागपूरला जर अधिवेशन होत आहे मी जरी उत्तर महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असलो तरी नागपूरला अधिवेशन करत असताना एक भावना याच्यामध्ये ही असते की वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठीच तर ही तरतूद खऱ्या अर्थाने केलेली आणि म्हणून मी सतत प्रयत्न असा केलेला आहे की विदर्भातले प्रश्न देखील मी माझ्या प्रश्नांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि सगळ्यात मोठा प्रश्न मी जो विदर्भाचा जो मांडलेला आहे जी लक्षवेधी पुढच्या आठवड्यामध्ये चर्चेत येईल तो म्हणजे जो विकासाचा असमतोल आहे त्याच्याबद्दल मी लक्षवेधी सूचना मांडलेली आहे. आपण पाहतो की राज्यामध्ये मुंबई पुणा नाशिक सारखे असे जिल्हे आहेत की ज्यांचा जीडीपी मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राचं ते प्रचंड मोठं आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आपण बघितलं गडचिरोलीचं असेल यवतमाळचं असेल आणि ह्या सगळ्या विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यांचं असेल त्यांचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन एकदम कमी आहे. इतकं विरोधाभास आहे की एका बाजूला प्रचंड श्रीमंत असलेले जिल्हे आहेत आणि एका बाजूला अत्यंत गरीब असलेले जिल्हे आहेत. हा जो बॅलन्स आहे विकासाचा हा करण्यासाठी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं या अधिवेशनात मला चर्चा करायची आहे. हिवाळी अधिवेशन की पावसाळी अधिवेशन नागपूरची मुंबई माझं नागपूर जास्त आवडतं त्याचं कारण मी नागपूरशी माझी एक वेगळी अटॅचमेंट आहे. मुंबई तर आपली राजधानी आहे जाणं येणं आपलं जास्त असतं आणि मी पावसाळ्यापेक्षा हिवाळीवाला माणूस जास्त आहे त्याच्यामुळे. ओके सो अजून एक वेगळा प्रश्न कारण तुम्ही नागपुरात आहात सावजी बद्दल ऐकलेलं असणार डेफिनेटली नागपूर प्रेम पण तुम्ही सांगितलेलं नागपूर बद्दलचं प्रेम तुमच्याकडून ऐकलेलं सावजी झालाय का भेद झालाय का आपल्या सावजी सावजी मला रोज दवे येतात माझे सगळे विदर्भातले जे मित्र आहेत त्यांचे उमरेड असेल आणि इकडून सगळीकडून मला सावजी जेवणाचे डबे येतात म्हणजे तर्री पोह्यापासून ते वीरस्वामीच्या डोस्यापासून ते सावजी मटणापर्यंत असे नागपूरचे सगळे खवयाचे ठिकाणं मला माहिती आहे. नागपुरी सावजी की खानदेशी भरीत नॉनव्हेज असेल तर नागपुरी सावजी व्हेज असेल तर खानदेशी भरीत. बिलकुल बिलकुल तर नागपूरचा पाहुणचार कसा वाटला म्हणजे तुम्ही सांगितले डबे वगैरे आलेले पाहुणचार कसा होता. नागपूरची जनता फारच प्रेमळ लोक आहेत आणि या लोकांमध्ये एक वेगळेपणा आहे आणि हे मी आज नाही तर मी गेले 20-22 वर्ष संघटनेत काम करतो तेव्हापासून अनुभवतो आहे. माझा सगळ्यात पहिला नागपूरशी जो अतिशय जवळून दीर्घकाळाचा संबंध आला तो 2003 साली आला होता ज्यावेळेस मी NSUI मध्ये काम करत होतो आणि सोनियाजींची सभा आम्ही देशपांडे सभागृहात घेतली होती त्यावेळेस मला 20-25 दिवस राहावं लागलं नागपूरमध्ये आणि त्या सभेच्या निमित्ताने आणि त्या 20-25 दिवसांच्या मुक्कामातून मला नागपूरचं एक बॉन्डिंग माझं तयार झालं आणि मग त्याच्यातून मला अनेक गोष्टी इथल्या लोकांच्या कळाल्या सगळे जे खाण्याचे ठिकाणं असतील फिरण्याचे ठिकाणं असतील खरेदीचे ठिकाणं असतील हे सगळं कळालं. अर्थात लहानपणापासून मी हिवाळी अधिवेशनांना माझे मामा बाळासाहेब थोरात यांच्यासोबत यायचो ताडोबाला आम्ही शनिवार रविवार जायचो त्या काळामध्ये संत्रा बर्फी घेणं ही फार मोठी गोष्ट होती कारण ती वर्षातून एकदाच भेटायची. आता ती वर्षभर भेटते आणि आधी आमचं संगमनेरलाही भेटते त्याच्यामुळे आता हल्दीरामचं ते कौतुक आता पहिल्यासारखं राहिलं नाही नाही तर पूर्वी इकडे यायचं म्हणजे संत्रा बर्फी घेऊन जायचं असे होतं. तर मला असं वाटतं की अतिशय चांगलं बॉन्डिंग हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचं नागपूरसोबत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत होते सत्यजित तांबे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशातच या संपूर्ण दिवसात या 10-12 दिवसांमध्ये अनेक कामं करायची आहेत जनतेच्या हिताचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत असं त्यांचं ठाम मत आहे. सुरभी शिरपूरकर नागपूर लोक.